आज गोयचे जनतेक आमी हे कोरोना व्हायरस COVID-19 जे सगळे जगभर पसरत लागले आणि त्याचे एक व्याधीचं जाऊन लागलं की आम्ही सगळ्यांनी आमच्या जीवनाची जीवन सुरक्षित उरचे म्हणजे वेगळ्या तरेचे आमकां पावलां घेवची पडटा. सरकार म्हणून आम्ही जायची पावलां घेतल्या. हांव एक अपील करूंक सोदता लोकांक की सरकारांचे लॉकडाऊन 31 तारखे पर्यंत जे डिसाईड केल्ले आसा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन जे कितें आमकां सांगलेले आसा ते बऱ्या पैकी आमकां पाळपाक जाय. कारण ही व्हायरस एका क्युअर ना. हांव प्रत्येक गोंयचे जनतेक सांगता हे स्ट्रिक्टली आमी इम्प्लिमेंट करतले. सरकार स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करतले. विनंती प्रत्येक करता घर सोडून भायर जावं न्हय, वचपाची गरज ना. एमर्जन्सी आसल्यार त्यांनी हॉस्पिटल क्राउड करू नका. कारण आमी सगळे ओपीडीज आमी सस्पेंड केल्ले आसा. फक्त एमर्जन्सी खातीर तुम्ही हॉस्पिटलाचो वापर करूंक जाय. हीच माझी तुमकां विनंती. अँड लोकांनी हे स्ट्रिक्टली धरपाची गरज आहे. कारण आम्ही हे स्ट्रिक्टली धरलेले आसा. गाड्यो बी आम्ही अलाव करचे ना. आम्ही आम्ही आमच्या रस्त्यार फक्त कलेक्टराच्या माध्यमातल्यान पास असलेली गाडी ते वापरू शकता. आणि गव्हर्नमेंट सर्वंट आयडेंटिटी कार्ड जे ज्यांच्या कडे असतात ते आपल्या कामा कारण हेल्थ सर्विसेस आणि इतर काही 5-6 डिपार्टमेंट्स जे आम्ही सांगलेले असा की ते इसेन्शियल सर्व्हिस ते चालूच होतले. संडे मंडे कंटिन्युअस 24/7 चालतले. हीच माझी गोयची जनतेक विनंती. डॉक्टर उत्कर्ष बेतोडकर, हांव स्टेट सर्वलन्स ऑफिसर आणि नोडल ऑफिसर कोरोना व्हायरस डिसीज फॉर गोवा. सगळ्यांनी कोरोना व्हायरस डिसीज या डिसीजा बद्दल सगळ्यांनी ऐकला. सगळ्यांना खबर असा की किती काळजी घेऊची. ही काळजी सगळ्यांनी घेऊची किंवा ही काळजी घेतल्याने आमच्या गोव्यात कोरोना व्हायरस लागचो ना. की जे पण भायल्या देशातल्यान येयल्या त्यांच्यानी 14 दिवस सारखे घरात राहचे. आम्ही त्याला होम क्वारंटाईन म्हणतात. ही होम क्वारंटाईन जर सगळ्यांनी सारखे केले ना तर व्हायरस घराच्या बाहेर पसरचो ना. आणि कदाचित जर कोणाचं त्याची लागण झाली असा जाल्यार तो व्हायरस असतो त्याच रुमानच पतलो त्याच्या अंगातल्या. आणि वो व्हायरस असो असा की ही डिसीज जर कोणाकय झाली, वो रोग जर कोणाकय झालो की सगळ्यांक दुयेंस वाढत वाढीचे दुयेंस जायना. सगळ्यांक हॉस्पिटलायझेशनाची गरज नसता. सो इवन जर कोणाक जर सिमटम्स ना आणि त्याला जर ते लागण आसपाचे चान्सीस असा जाल्यार तो घराच्या त्या रुमाच्या भितरच उरतो आणि तो व्हायरस ना जातो. ताज्या खातीर आमकां खूप गरज असा की जे भायल्या देशातल्यान लोक येयल्या आमच्या गोंयांत त्यांच्यानी 14 दिवस 2 आठवडे घरांनीच रावपाक जाय. आणि हे जर केले जर आमची कम्युनिटी किंवा लोकांक जो स्प्रेड जावपाचो जावचो ना. इवन फॅमिली कडल्यान पयस रावपाक जाय. एकाच घरांत जेन्ना रावता तेन्ना तुम्ही एकूच रुमान रावा सेपरेट. आपले जे कपडे आसा ते सेपरेट दवरा, ते सायडीन दवरा. तुमचे जेवणाचे जे ताटां आसा ते सेपरेट दवरा. आणि इवन जाता तितलो भुरगे जाणटे कोण घरांत जर प्रेग्नंट आसा तांच्या कडल्यान पयस राव. ताणें करून इवन घरांनूय लोकांक कोणाक जावचो ना आणि भायल्या लोकांकूय जावचो ना. आज पर्यंत आमकां गोंयांत एकूय केस मेळिल्ली ना. भारतान बाकीच्या दुसऱ्या राज्यांनी हे केसीस मेळपाक लागल्या. पूण देवाच्या कृपेन किंवा यु नो आमी जितले जे आमी पावलां उखल्ला ताच्या वयल्यान आमकां अजून पर्यंत एकूय केस मेळना. आणि हांव मागतां की सगळ्यांनी जर आमची ही जर काळजी घेतली जाल्यार गोंयाची ही लागण जावचे ना. आनी जाली उरतले आमी बरे भशेन तेचो कंट्रोल करतले. सगळ्यांक खबर आसा कोरोना व्हायरसाची साथ आमच्या जगभर तशेंच आमच्या भारतांत ही वाड जाल्ली आसा. आनी हाज्या खातीर आमी लोकां कडेन एक विनंती करता. तांचो सहयोग आमकां जाय, तांची आमकां मदत जाय. हो डिसीज जो आसा तो प्रिवेंट करपाक तशेंच कंट्रोल करपाक. आनी एक मागणी आसा सगळ्यां कडेन म्हणल्यार तांणी घरांत रावचें. आमच्या माननीय प्रधानमंत्रीन जनता कर्फ्यू सगळ्यांक आयतारा दिसा केल्लो आसा आनी आमच्या गोंयांत तरी आनी 2-3 दीस आमी वाडयल्ले आसा. सो ह्या वेळार सगळ्यांनी घरांत रावचें, घरा भायर भोंवचें न्ही, गरज नासतना घरा भायर सरचें न्ही. तशेंच जायते आमी पळयल्या जायत्या लोक सुटी आसा म्हणून हॉस्पिटलांनी वता. गरज ना जाल्यार हॉस्पिटलांनीय वयचें न्ही, आपल्या घरांत रावचें. फक्त गरज खंय आसा, एमर्जन्सी आसा तेन्नाच हॉस्पिटलांनी वयचें. आनी सगळे लोकां कडेन आनीक एक विनंती म्हणल्यार ताणी काळजी घेवची. ताणी तांचे हात जे आसा ते परत परत साबणान उदकान धुवचे. सॅनिटायझर जाय अशें ना, फक्त उदकान आनी साबणान तर हात परत परत धुवत. जाल्यार आनी खोकली जर येता जाल्यार ताज्या वयर तुमी मास्क घालून तुमी निवारचे. ही आमची विनंती आसा आनी तुमी पाळटले आनी आमकां मदत करतले म्हण आमी आशेन रावता. आमच्या सगळ्या हॉस्पिटलांनी, सरकारी हॉस्पिटलांनी, गोवा मेडिकल कॉलेज तशेंच आमचें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तशेंच आमचें सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पोंदा चिकाले
तशेच आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र आसा, समाजीक आरोग्य केंद्र आसा, थंय आमी पूर्ण वेवस्था केल्ली आसा. जेन्ना येतले केसी ज्यो येतल्यो, सस्पेक्टेड केसी पेशंट येतले, तेन्ना ताचो फावो तो उपचार जावपाचो आमी सगळ्यांक आमी तयारी केल्ली आसा. सध्या आमी आयसोलेशन वॉर्ड आमचे गोवा मेडिकल कॉलेजीन आसा, तशेंच आमचें चिकाली हॉस्पिटल, आमचें सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा, थंय असा वेवस्था केल्ली आसा. तशेंच आमी टीबी हॉस्पिटल आनी ईएसआय हॉस्पिटल जें आसा तें आमी क्वॉरंटायन करपाक आमी थंय वेवस्था केल्ली आसा. सो ही सगळी वेवस्था आमची तयारी जाल्ली आसा, पूर्ण तरेन आमचे सगळे आमचे दोतोर आमचे ट्रेन जाल्ले आसा, आनी केन्नाय तर अशें सस्पेक्टेड केस आसले ताजेर उपचार करपाक, ताजेर कावन्सिलींग करपाक, ताका जाय त्यो फेसिलिटीज दिवपाक आमची तयारी केल्ली आसा. त्या पासून तुमी कांयच काळजी करचे न्हय, पूण सांगल्या त्या भशेन तुमची आमकां मदत जाय, तुमची आमकां पार्टिसिपेट जाय, आनी हे डिसीज प्रिवेंट करपाक तुमी सगळे उपाय घेवचे म्हूण आमची विनंती आसा.